आजी 24 तास एक पाऊल पुढे आपण बघतोय अजित पवार रोकटोक स्वभावाला जागले त्यांच्या नितीन पाटोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर. नितीन दादांना चांगलं माहिती होतं आपण काय बोलतो त्याचे काय पडसाद उमटतील आणि तातडीनं याची बातमी होईल हे देखील माहिती होतं, पण त्यांच्यातल्या जो तडकाभडकी स्वभाव आहे त्यानं त्यांना गप्प बसू दिला नाही. आज या बँकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त साधत त्यांनी मुख्यमंत्र्यांना दणका देऊनच टाकला, काय सांगाल? अजित निश्चितच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दणका दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी जे विधान केलेलं आहे ते अगदी साधं सुद्धा नाहीये. मुख्यमंत्री खोटं बोलतात किंवा चुकीचं बोलतात हे विधान आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल असं विधान खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, त्यामुळे याला नक्कीच वेगळं महत्व आहे. अजित दादांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्टपणे म्हटलेलं की मुख्यमंत्र्यांनी जी माहिती देत आहेत ती चुकीची आहे. त्याचबरोबर त्यांनी हा जो प्रकार घडला मुख्यमंत्र्यांनी हे जे विधान केलेलं आहे त्याबद्दलची नाराजी त्यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे तर व्यक्त केलीच. त्याचबरोबर त्यांनी इतर त्यांचे सहकारी मंत्री असतील हर्षवर्धन पाटील किंवा पतंगराव कदम यांना देखील त्यांची ही नाराजी कळवलेली आहे. एवढं सर्व झाल्यानंतर देखील अजित पवारांच्या मनातला हा राग गेलेला दिसत नाही आणि त्यांनी या बारामती बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाचं निमित्त सांगत सातत जाहीरपणे कार्यक्रमात अजित दादांनी स्वतः म्हटले की राज्यातल्या जनतेला मला ही सांगायची इच्छा नव्हते, तरी पण त्यांनी या बँकेच्या एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाचं मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांवरती टार्गेट केलेलं आहे. आणि आपण ऐकलं तसं दादांनी स्पष्ट म्हटलेलं की ही ब्रेकिंग न्यूज होईल, तरी पण जर कोण चुकीचं गैरसमज पसरवणारे वक्तव्य करत असेल त्यामुळे हे त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी खोटं ठरवलेलं आहे. निश्चित नितीन, हे विधान खूप मोठं आहे कारण राज्यात सहकारी म्हणून काम करणार आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत थेट सांगतायत खोटं बोलतायत मुख्यमंत्री. दादांना माहिती होतं याची ब्रेकिंग न्यूज कशी होईल ते, पण काय म्हणाले अजित दादा बारामती सहकारी बँकेच्या एका शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते, ऐकूयात आपण. प्रशासक आला म्हणून त्याला लायसन मिळालं हे साफ चुकीचं आहे. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, राज्य सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून माझ्याच डिपार्टमेंटचे सुधीर श्रीवास्तव हे तिथं प्रशासक होते. राज्यातल्या जनतेला मी हे सांगणार नव्हतो, परंतु परवा बोलता बोलता मुख्यमंत्री महोदय तसं म्हणाले की बाबा तिथं प्रशासक आला म्हणून लायसन मिळालं, तसं नाही. आणि हे वक्तव्य केल्यानंतर खरं तर दादांच्या मनामध्ये राज्य सहकारी बँकेबाबतीचा जो राग आहे तो अजूनही गेलेला नाही आहे, याचं हे द्योतक आहे. दादांच्या रोखठोक स्वभावामुळे ते शांत बसू शकले नाही, त्यांनी टीका केली, पण नंतर उमगलं त्यांना की या सगळ्याची ब्रेकिंग न्यूज होईल, मोठी बातमी होईल, आणि तसं त्यांनी बोलून देखील दाखवलं. आपण तेही ऐकणार आहोत काय म्हणाले अजित दादा. त्या संस्थेला मातीत घालण्याचं काम आणि सभासदांना उद्ध्वस्त करण्याचं काम, जनतेला उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याला पण कदापि माफी त्या ठिकाणी ठेवता कामा नये, त्याला माफ करता कामा नये, हेही माझं स्वतःच त्या ठिकाणी मत आहे. हे पण मी स्पष्टपणे सांगतो, आता ब्रेकिंग न्यूज सुरू झालीच म्हणून सांगतो. बघा, दादांनाही माहिती होतं की याची सगळ्याची बातमी होईल, पण रोकटोक स्वभाव त्यांचा काही त्यांना शांत बसू देत नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत आपल्याबरोबर फोन लाईनवरून. सचिनजी, दोन्ही नेत्यांचे जे प्रमुख नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे ते त्यांनी कालच सांगितलं आम्ही एकत्र लढणार आहोत, पण राजीदादांच्या मनातला राज्य सहकारी बँकेबाबतचा राग अजून काही निघत नाहीये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खरं तर स्वबळावर लढायची उर्मी आहे, इच्छा आहे, पण आता तुम्ही आघाडीत लढणार आहात, पण शेवटी बघा राष्ट्रवादी तुम्हाला दाबणार हे स्पष्ट दिसतंय, काय म्हणाल? नाही, आता तो राज्य सहकारी बँकेचा मुद्दा हा थोडासा त्यांच्या जिवारी लागलेला मुद्दा आहे एकंदरच. काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू की कुठेतरी त्याला एक खीच लागली असावी कदाचित, त्यामुळे अशा तऱ्हेचं त्यांचं वक्तव्य दिसतंय. एकंदरच अशा तऱ्हेचं वक्तव्य करण्याच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांशी ते कधीही चर्चा करू शकले असते आणि त्याच्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्याबाबतचं निवेदन किंवा त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं असतं, परंतु ते न करता अशा तऱ्हेचं जाहीर विधान करणं मला वाटतं ते कुठे ना कुठेतरी चुकीचं आहे. निश्चित, सचिन सावंत म्हणतात चुकीचं आहे असं विधान करणं. धन्यवाद सचिन सावंत, तुम्ही तुमची काँग्रेसकडून ही अधिकृत प्रतिक्रिया दिली त्याबद्दल, कारण खरं तर दादाही म्हणत होते मला हे राज्याच्या जनतेला सांगायचं नाहीये, पण त्यांच्या रोखटोक स्वभावानं त्यांना काही शांत बसू दिलं नाही आणि थेट मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी टीका केली. काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया आपल्याकडे आली आहे आणि या पुढे देखील आणखी महत्वाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातल्या प्रमुख नेत्यांकडून येणारच आहेत. आणि दादांना बोलल्यानंतर उमगलं की याची ब्रेकिंग न्यूज होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.